आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांचं लोकार्पण उत्तराखंडच्या ऋषिकेश इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं त्यामुळे आता देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उपलब्ध झालं आहे पंतप्रधानांनी सर्वप्रथम देशवासियांना आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आपल्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा असून आज आपल्याला मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री या प्रवासाची वीस वर्ष पूर्ण झाली असल्याची आठवणही त्यांनी यावेळी केली पंतप्रधानांनी पुढाकार घेतल्यानंच देशात कोरोनाची लस निर्माण होऊ शकली असं आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी म्हटलं शासनाच्या हाताला बळ देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं तालुका आणि ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करा आणि लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास गती द्या अशा सूचना नागपूरच्या जिल्हाधिकारी बिमला आर यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन इथं जिल्हा टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी नागपूरच्या दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा होणार नाही या ठिकाणी काही अनुयायी आल्यास कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाईल दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे व्यापक आरोग्य हित लक्षात घेऊन भाविकांनी यावर्षी दीक्षाभूमीवरील गर्दी टाळावी असं आवाहन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगारे वर्मा यांनी केलं आहे राज्यात कोविडमुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक नागरिकांच्या नातेवाईकांना पन्नास हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीतून सुमारे सातशे कोटी रुपयांचे तरतूद केली जाणार आहे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोर्टलवर मृतांची माहिती भरल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होतील असं टोपे यांनी स्पष्ट केलं राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्व कार्यान्वयन यंत्रणांना दिले आहेत राज्यात विविध जिल्ह्यातल्या बाधितांना मदतीचं वाटप करण्यासाठी एकूण तीनशे पासष्ट कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे नागपूर विभागासाठी दहा कोटी पासष्ट लाख रुपये निधी मंजूर झाला आहे हा निधी तातडीनं वितरित करण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत एकमेकांच्या प्रतिमा असलेले रेणू शोधणाऱ्या दोघा शास्त्रज्ञांना यंदाच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे बेंजामिन लिस्ट आणि ब्रिटॉन डेव्हिड मे मॅकमिलन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे असिमेट्रिक ऑर्गॅनो कॅटॅलिसिस असं या तंत्राचं नाव आहे याचा उपयोग नवीन औषधं शोधण्यासाठी तसंच सौर बॅटऱ्यांमध्ये प्रकाश शोषून घेणारे रेणू तयार करण्यासाठी होणार आहे कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार